ओंकार गुरव ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील ती बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. आजची तयारी तुम्हाला वेगळी वाटत असेल, तो कारणही तितकंच खास आहे. कारण आज आम्ही निघालो आहोत एका ट्रेकिंगला. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच शिखरावर नागेश्वरी म्हणून एक ठिकाण आहे, तिथे आज आम्ही ट्रेकिंगला निघालो आहोत. चला तर अशा या अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात करूया. मुंबई गोवा हायवेवर चिपळूण येथे चोरवणे गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण 40 किलोमीटर पुढे गेल्यावर आपण चोरवणे गावात पोहोचतो. या गावाकडे जातानाचं दृश्य अतिशय मनमोहक आहे. हिरवगार निसर्ग मन प्रसन्न करतं. नागेश्वर मंदिर सुमारे 3500 फूट उंचीवर आहे. नागेश्वर येथून आपण वासोटा किल्ल्यावर सुद्धा जाऊ शकतो. नागेश्वर पासून जंगल वाटेने साधारण 1.5 ते 2 तास वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी लागतात. आम्ही वेळनेश्वर येथून आमच्या प्रवासाची सुरुवात केली. साधारण 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही नागेश्वरीच्या पायथ्याशी पोहोचलो. सेमी डेंजरस टाईपच्या ह्या ट्रेकिंगमध्ये 3 प्रकारचा प्रवास आहे. सुरुवातीला पायऱ्या आहेत, नंतर जंगलवाट आणि नंतर उभ्या काड्याची चढाई. सुरुवातीलाच पायऱ्या चढताना खूप दमायला होतं, परंतु येथे संयम राखणं खूप गरजेचं आहे. कारण एकदा का पायऱ्या संपल्या की पुढील प्रवास करताना इतका दम लागत नाही. ट्रेकिंगच्या वेळी आपल्याला ठिकठिकाणी मार्गदर्शक बोर्ड दिसतात. यावरील सर्व सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.
एक पायवाट आणि बाजूला खूप खोल दरी अशा या वाटेवरून चालताना खूप काळजी घेऊन चालणं आवश्यक आहे. ट्रेकिंग करताना आपल्याला ठिकठिकाणी स्वच्छ पाण्याचे धबधबे दिसतात. अशा ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केलेली. काही ठिकाणचे रस्ते तर ट्रेकिंगची मजा खूपच वाढवतात. नागेश्वरी मंदिरामध्ये आपण कोणत्याही महिन्यात येऊ शकतो, परंतु पावसाळ्यात जाण्याची मजा काही औरच. धुक्यातून चालणारी वाट, पावसाच्या हलक्या सरी या वातावरणाने ट्रेकिंगची मजा खूपच वाढते.
शंकराच्या पिंडीवर वर्षाचे 12 महिने मंदिरावरील खडकातून पाण्याचा अभिषेक होत असतो. उन्हाळ्यात सुद्धा येथील पाणी चालूच असते. देवस्थानच्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली. उतरताना समोरील धुकं पूर्णपणे मोकळं झालं होतं, त्यामुळं आता समोर दिसणारं दृश्य खूपच वेगळं होतं. अशा या ठिकाणी सर्वांनी एकदा तरी यायलाच पाहिजे.